हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलाज किचन. फ्रेंड्स, आपण आज बटाट्याची गोल भजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. इथे बघा, इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत. इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानुसार आपण इथे ओवा घेतलेला आहे. बेसन पीठ लागणार आहे आपल्याला. नंतर इथे मी खाण्याचा चिमूटभर सोडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार इथे लाल तिखट घेतलेलं आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता हे दोन बटाटे आहेत ना, ह्याच्यावरची साल आपण काढून घेणार आहोत. अशी साल काढून आपण ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे बघा, बटाट्याचं आपण असं साल काढून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने धुतलं आहे. तर ही किसणी आहे, त्या किसणीने हे बघा, हे स्लाईस काढायचीच किसणी आहे. याने आपण इथे सक्त्या काढून घेऊया बटाट्याच्या. हे बघा, अशा मस्त एकदम अशा भाज्यासाठी चकत्या तयार केल्यात गोल. हे बघा अशा. तर आपण आता ह्या बटाट्याच्या करून घेऊया सगळ्या. हे बघा फ्रेंड्स, आपण असं पूर्ण बटाट्याचं चकत्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण इकडे बॅटर बनवूया भजीचं. इथे बघा, बेसन पीठ घेतलेलं आहे. त्या क्वांटिटीनुसारच बेसन पीठ घ्यायचं. त्यात आपण हे तिखट टाकणार आहोत. चवीनुसार तिखट घ्या तुमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर आपण हा ओवा जरा हातावर क्रश करून घ्यायचा आहे. थोडासा ओवा टाकलाय. त्याच्यानंतर हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चिमूटभर सोडा घ्यायचा आहे. आणि आता आपण हे मिक्स करून ह्याचं बॅटर बनवायचंय. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं मध्यम बॅटर बनवायचं आहे आपण. हे बघा फ्रेंड्स, आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे. आता भजीसाठी तयार झाले बॅटर. आता इथे बघा, मी तेल 2 मिनिटापूर्वी तापायला लावले. लोखंडाच्या कढईमध्ये तेल 2 मिनिटापूर्वी तापायला लावलेलं आहे. आपलं तेल तापलेलं असणार आहे. हे बघा, तेल तापले. तर चला आपण आता भजी करून घेऊया. तर आपण हे बघा, मस्त भजी होतात एकदम. आपण आता सगळी टाकून घेऊ. हे बघा, एकदम मस्त फुगलीत बघा म्हणजे एकदम छान. हे बघा, एकदम मस्त फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे, म्हणजे आजपर्यंत भजी चांगली भाजली जातात. एकदम मस्त. हे बघा, गरमागरम अशी खमंग ही भजी आता तयार होत होती. हे बघा फ्रेंड्स, आपली मस्त भजी तयार झाली. ते बघा, आपण काढून घेऊया. बघा, गरमागरम मस्त अशी बटाट्याची भजी तयार झाली आहे. हे बघा फ्रेंड्स, आपली बटाट्याची गरमागरम मस्त अशी भजी झालेली आहे. एकदम छान झालेली आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी झाली. हे बघा, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.